निप्पाणी मतदारसंघात शांततेत मतदान, पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त. कर्नाटक लोकसभेसाठी आज मंगळवारी मतदान करण्यात आले. सकाळी 7 वाजता लोकशाही उत्सवाला म्हणजेच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात ऊन कमी असल्याने निप्पाणी शहर व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. सर्वच मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर आवारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. निप्पाणी मतदारसंघात मतदार केंद्रावर सकाळच्या टप्प्यात महिलांची बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसून आली. निवडणूक आयोगाने महिला, दिव्यांग व तरुणांसाठी विशेष मतदान केंद्राची सोय केली आहे. विधानसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग व तरुणांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना ये जा करण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती, त्यामुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने पार पडत आहे. सकाळच्या टप्प्यात अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरळीतपणे सुरू होती. ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या टप्प्यात मतदान करून शेती कामाकडे जाताना दिसत होते. मतदारसंघातील शहरी भागात सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली, पण उन्हाच्या तापामुळे दुपारीच्या वेळी गर्दी कमी होता. सकाळपासून दुपारीपर्यंत मतदारांनी मतदानाचे पैसे न भेटल्याने नाराजगी व्यक्त करून पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला मतदान केले. काल 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत लास्ट दिवस असल्यामुळे शहरात पैसे वाटण्याची प्रक्रिया सुरूच होती. मतदान क्षेत्रामध्ये किरकोळ वादावाद वगळता मतदान शांततेत पार पडले. विशेषतः म्हणजे निप्पाणी नगरपालिकेने मतदारांना बसण्याची खुर्ची, सेल्फी पॉइंट व मंडप घालण्यात आला होता.